आणि सोनार पडा या दोन संघांदरम्यान सामने चले या अगोदर झालेल्या सामन्याच्या सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करत आहोत। ओमी केने खरं तर संपूर्ण संघाला अगदी बरोबर घेऊन चालत असतात, स्वतःच्या विकेटची प्राइस माहित आहे। चांगला खेळ ओमीने इथे केला आणि तडाखेबंद इनिंग त्याची आपण पाहिली। एक्सप्लोसिव बॅटिंग एक्झिबिशन बाय ओमी केने अँड ही इज द मॅन ऑफ द मॅच। वेल डन, वेल प्लेड ओमी, बेस्ट ऑफ लक फॉर नेक्स्ट मॅचेस। मोहित जी केने यांच्या वतीने ओमी याला आपण सामनावीराचा पुरस्कार प्रदान करत असताना टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहिलं। येणाऱ्या सामन्यांसाठी तुला हार्दिक शुभेच्छा असतील। चांगला सूर ओमी केनेला आज सापडलेला आपण पाहिलेला आहे। चला सामना आपण लगेच सुरू करूया। चला सामना सुरू करूया। सोनार पडा काही अडचणी आहेत काही असे त्यांचे क्षेत्ररक्षक येणं मैदानामध्ये बाकी होतं। थंड वारा प्रत्येकाच्या अंगाला येऊन झोंबत आहे असं म्हणूया। आणि 4:30 वाजलेले आहेत पहाटेचे आणि शुभ सकाळ म्हणण्याची वेळ आलेली आहे। क्षेत्ररक्षण लवकरात लवकर आपण सज्ज करूयात। यस अमर ठाकूर अँड टीम, क्षेत्ररक्षण सज्ज करा। सलामीची जोडी आलेली आहे। निर्धारित 4 षटकांचा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पाहायचंय क्रमांक 1 षटक घेऊन कोणता गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर इथे स्वतःला तयार करेल। मला असं वाटतं अमर ठाकूर येत आहेत। निर्धारित 4 षटकांचा सामना आहे आणि फलंदाज जर आपण पाहिले तर मयूर मर्दे आणि प्रीतम बारी। मयूर मर्देने सुद्धा आजच्या रात्रीमध्ये प्रभावित केलेलं आहे आणि नॉन स्ट्राइकिंग एंडला प्रीतम बारी। या अगोदरचा सामना चौथा हिरवा 1166 दिवाळी कोळीवाडा यांनी जिंकलेला आहे। दिवा कोळीवाडा, यस तुमचं मनपूर्वक अभिनंदन। अभिनंदन ऋतिक माळी। हा सामना अगदी अल्पावधीतच तुमच्या समोर सुरू होतोय। जिकडे एका बाजूने विहान एंटरप्राइजेस धाकटी डहाणू आणि दुसऱ्या बाजूने तुम्ही पाहू शकाल सोनार पडा हा संघ। यस पंचाचा ग्रीन सिग्नल मिळतोय। सामना इथे लगेच सुरू होतो। मँडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन गोलंदाज अमर ठाकूर, स्ट्राइकिंग एंडला फलंदाज मयूर मर्दे। सोनार पडा आणि त्याचबरोबर धाकटी डहाणू या दोन संघांदरम्यान मैदानाच्या आतमध्ये सामना सुरू आहे। द गेम इज ऑन। मयूरसाठी पहिला चेंडू, इथे परफ्यूम डिलिव्हरी होती। चेंडू पडल्यानंतर खूप उसळी घेत असलेला आपल्याला पाहायला मिळाला। बघा थोडा अँगल सुद्धा क्रिएट झाला होता। चेंडू आतल्या बाजूने कोण करत असताना निघून जातो। परफ्यूम डिलिव्हरी म्हणून सुद्धा या चेंडूला म्हटलं जातं कारण चेंडूचा सुगंध तुमच्या नाकापर्यंत येत असतो। यावेळेस बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न आहे। यावेळेसची जी लांबी आहे चेंडूची ती थोडी अधिक पुढे ठेवली होती आणि बलदंड देहाचा गोलंदाज आहे। बघा पुन्हा एकदा तोच कोण, तोच अँगल आणि त्या अँगलने चेंडूला आतमध्ये आणलाय। अशा वेळेस तुम्ही खोलवर टप्प्याचा चेंडू किंवा समोरच्या चेंडूला जर कट करण्याचा प्रयत्न कराल बॅकफुटला जात असताना तर ते तुमच्या विरोधातच जाईल आणि तेच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं। अमर ठाकूर यावेळेस फलंदाजाने स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता। डाबी एसटी सोडून जाणारा चेंडू पण आमच्याकडे वळत आहेत। हा चेंडू वाईड घोषित केला जाईल। मिस्ड बाय ए लिटिल मार्जिन असं क्रिकेटमध्ये म्हटलं जातं आणि थोड्याफार फरकाने एसट्या वाचा वाकायच्या खरं तर तिथे राहिल्या। एक धाव धावपळकर अवांतरच्या रूपाने जोडली गेलेली आहे।
अमर ठाकूर या बी समोरच्या दिशेने खेळलेत, कॉपी बुक स्टाईल ने खेळत आहेत, अवे फ्रॉम दी बॉडी खेळले होते. एक क्षेत्ररक्षक दूर वर होते, जवळजवळ 10-15 पावलं अंतर कापत असताना चेंडूवर नजर ठेवली आणि एक चांगला झेल दरम्यान इकडे टिपला गेला आणि पंच आमच्याकडे वळत आहेत. आणि मला असं वाटतं फ्रंट फूट इथे चेक केला जाईल. ज्यावेळेस गोलंदाज गोलंदाजी करत होते आणि पाहायचंय कुठे लँड झालेला आहे, गोलंदाजाचा पाय नेमका कुठे लँड होतो, ती जी रेषा आहे ती विचारात घेतली जाईल. तिसरे पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. जे पी पॅनल हेड जय पवार सर तिकडे उपस्थित आहेत, निर्णय तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. खूप सारे प्रेक्षक अजूनही आपल्याबरोबर जोडलेत. खरं तर इथे मॅजिक बॉक्स दाखवलं जातं आणि त्यामध्ये 4 प्रेक्षक जण उपस्थित आहेत. येस, तुमचं आम्ही कौतुक करू. इट्स ए फेअर डिलिव्हरी, सेफ हँड फलंदाज बाद झालेला आपण पाहू शकाल. मयूर मर्दे बाद झालेले आहेत. प्रीतम बारी अजूनही खेळपट्टीवर उपस्थित आहेत आणि क्रमांक 3 साठी फलंदाज पाहिजे कोणता इथे खेळपट्टीकडे मार्गक्रमण करेल. खेळाडू कक्षाला विनंती आहे, आपण जर फलंदाज बाद होत असेल तर दुसरा फलंदाज 38 सर्कल क्रॉस करण्याच्या आतमध्ये खेळपट्टी मैदानावर पाठवून द्या. नाही नाही, सोनारपाडा संघ, ती पेनल्टी नाही आहे ऍक्च्युली, लक्षात घ्या. फक्त वेळेच्या संदर्भात सहकार्य व्हावं म्हणून ती सूचना पहिल्या रात्रीपासून आम्ही करतो. येस, आणि कोणालाही पेनल्टी अशी दिली गेलेली नाहीये. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल. विनीत अंबिरे येत आहेत क्रमांक 3 साठी. विनीत अंबिरे त्याचबरोबर प्रीतम बारी असे हे दोन फलंदाज खेळपट्टीवर उपस्थित आहेत आणि एक धाव आतापर्यंत धावपळकर जोडली गेलेली आहे. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. अमर ठाकूर चांगली गोलंदाजी करत आहेत. या बेस एक चेंडू वाईड होता, त्यानंतर फलंदाजाला बाद केलाय. मिनिट ऑन स्ट्राईक, यावेळेस पूल केलेला आहे. शॉर्ट आर्म पूलचा फटका, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त आणि फक्त एक धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही उपलब्ध नाही. आणि ही धाव धावपळकला पुढे घेऊन जाईल 2 पर्यंत. निर्धारित 4 षटकांचा सामना, त्यासाठी तुमच्याकडे 20 मिनिटांचा अवधी आणि तोही तुम्ही योग्य रीतीने वापर करणं त्याचा अत्यंत गरजेचं आहे. या बाबतीत मात्र निश्चितच या संपूर्ण स्पर्धेमध्ये बऱ्याच संघांना आम्ही पेनल्टी दिलेली आहे, ती म्हणजे क्षेत्ररक्षकाची. एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये तिकडे तुम्हाला प्लेस करावा लागू शकतो. अशा पद्धतीने खूप संघांनी या सगळ्या गोष्टीचा सामना केलेला आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रीतम बारी, व्यावसायिक गटामध्ये ज्यांचं फार मोठं नाव आहे आणि महाराष्ट्रभर क्रिकेट भ्रमंती असते, महाराष्ट्राबाहेर सुद्धा हा खेळाडू खेळताना सातत्याने आपण बघत असतो. बॉडी लाईन मध्ये चेंडू हाताळलाय विनीत. इथे प्रीतमकडे फार ठोस असं उत्तर नव्हतं, क्षेत्ररक्षकाची कामगिरी इथे खराब होते आणि कॅमेरा वर्क अत्यंत चांगलं आहे इथे. यावेळी GTC जे कॅमेरामन होते त्याने फार चांगल्या पद्धतीने फॉलो केलं होतं चेंडूला, त्याचबरोबर त्या क्षेत्ररक्षकाला. इन बिटवीन 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत आणि ह्या 2 धावा डेलिबरेट अटेम्प्ट, यस, म्हणजे ह्या धावा इथे काउंट केल्या जाणार नाहीत. बघा किती गांभीर्याने आणि किती बारकाईने मैदानाच्या आतमध्ये पंच कामगिरी करतायत. अलीकडचं क्रिकेट हे प्रगत क्रिकेट का आहे याचं चांगलं उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पंच JP मॅनलचे मल्लेश शेट्टी सर आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग पंच मुन्ना पठाण सर दाखवून देत आहेत. गुड अंपायरिंग. फक्त आणि फक्त 2 धावा आहेत धावपळकर आणि प्रीतम बारी आणि त्यांच्या नॉन स्ट्राकिंग एंडला असणारे फलंदाज विनीत आंबिरे यांनीही कोणता प्रतिकार केला नाही. ही सुद्धा खेळाडू वृत्तीच आहे. बऱ्याचदा फलंदाजाला माहित असतं परंतु आर्ग्युमेंट केली जाते. या पेसा फटका फसलाय, यष्टी रक्षक स्वतः झेल टिपतात. फलंदाज प्रीतम बारी इथे बाद झालेले आपण पाहू शकाल. पहिलं षटक फक्त आणि फक्त 2 धावा खर्च करत असताना 2 महत्वपूर्ण धक्के दिलेले आहेत, ज्यामध्ये प्रीतम बारीला बाद केलं आणि मयूर मर्देला बाद केलं. आजच्या रजनीमध्ये ह्या 2 फलंदाजांनी, विशेषतः मयूर मर्दे,
आजच्या रजनीमध्ये फार चांगला खेळलेला आपण पाहिला. प्रीतम बारीला शॉर्ट कॅमिओ खेळता आला, परंतु मोठी इनिंग प्रीतम बारीने आतापर्यंत उभारली नव्हती. आणि अशातच अमर ठाकूर या दोघांवर भारी पडलेत. बलदंड देहाचा गोलंदाज अमर आणि त्यांनी या दोघांनाही निश्चितच जेलबादच्या रूपाने बाद केलेलं आहे. चांगलं टीमवर्क मैदानाच्या आतमध्ये आपण इथे बघतो, ते म्हणजेच सोनारपाटा संघाच्या वतीने. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर द्रुत पावलांनी या, हीच तुमच्याकडून अपेक्षा आहे. आजच्या रजनीतील सर्वात शेवटचा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहाट झालेली आहे आणि पहाट म्हटलं की ईश्वराची आर्त अळवणी करत असताना भक्तगण आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याला भूपाळी असं म्हणतात. ही भूपाळीची वेळ आहे, काकड आरतीची वेळ सुद्धा म्हणू शकतो. क्रमांक 2 षटक इन बिटवीन घेऊन येत असताना गोलंदाज रिद्देश पाटील याला आपण बघू शकता. नवीन फलंदाज निखिल अकरे, यस निखिल अकरे आणि विनीत अंबिरे. विनीतवर फार मोठी जबाबदारी असेल, कारण विनीतकडे क्षमता आहेत, त्या क्षमता इथे वापराव्या लागतील. 2 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 1 ओव्हर. एक्सलेंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय अमर ठाकूर. क्षेत्ररक्षणाची रचना बदलवली जात आहे. बघा मित्रांनो, वेळेच्या बाबतीत आपण फार स्ट्रिक्ट आहोत, त्यामुळे या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. वेळेचं सहकार्य आणि सोनारपाडा संघाला सुद्धा सकाळी खेळण्यासाठी जायचं आहे आणि त्याच्याकडेही त्यांचं लक्ष असेल. रिद्देश पाटील विनीत आंबेरेसाठी 3-2 अशा पद्धतीने खरं तर आपल्याला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. पूल करण्याचा प्रयत्न इथे निश्चितच झालेला आहे. चांगली गोलंदाजी, आश्चर्याचा कडू धक्का फलंदाजाला दिला जातो. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतात, इथे सुद्धा एक नॅचरल अँगल आहे आणि त्याचाच वापर करत असताना गोलंदाज फलंदाज बघा किती उंच आहेत आणि उंच पुरे फलंदाज विनीत आंबिरे यांना त्याच पूरक उंचीचा चेंडू हाताळलाय गोलंदाजाने. या वेळेस पूल केलेला आहे, एक क्षेत्ररक्षक समोर उपस्थित आहे. डीप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, एक पूर्ण दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. पाहता पाहता 2 धावा इकडे पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावांनी धावपळका आत्ता कुठेतरी 4 पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. 1.2 षटकांचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. बाद होणाऱ्या फलंदाजांमध्ये मयूर मर्दे त्याचबरोबर प्रीतम बारी यांना आपण पाहिलेला आहे. विनीत आंबिरे स्ट्रायकिंग एंडला फलंदाज, इथेही पूल केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. एक टप्पा घेत असताना चेंडूला कलेक्ट करतायत, त्यानंतर फेकी सुद्धा अत्यंत चांगली आलेली आहे आणि या मधल्या वेळेमध्ये दोन्ही फलंदाजांना एक धाव पूर्ण करण्याची संधी मिळाली, ती पूर्ण देखील केली गेली आणि एका धावेने धावपळक पुढे गेलं. एकूण धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 5. 5 या आकड्याला आपल्या भारतीय संस्कृतीने फार महत्व दिलेलं आहे. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आहे. आता क्षेत्ररक्षणाच्या मध्ये रचना होणं स्वाभाविक आहे, बदल होणं स्वाभाविक आहे, तो बदल इथे केला जातो. रिद्देश पाटील हे क्रमांक 2 षटक घेऊन आलेले आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहिलं तर निखिल अकरे आलेले आहेत. रिद्देश 4:30 या सत्राला सुरुवात झालेली आहे आणि 4:40 झालेली आहेत आणि अजून 3 चेंडू तुम्हाला या षटकातील फेकायचे आहेत. या बेसचा फटका किती चांगला आहे, आपल्याला पाहावं लागेल. इथे अटेम्प्ट तर केलाय, झेल टिपलाय आणि मला असं वाटतं पंच आमच्याकडे वळण्याच्या तयारीत आहेत. यस, बाउंड्री चेक केली जाईल. तिसऱ्या पंचांची मदत घेतली गेली. मॅजिक बॉक्स अजूनही फार आनंदी दिसतो. पंच इथे लगेचच निर्णय पोहोचवतील. ही स्पर्धा अत्यंत पारदर्शक आहे आणि म्हणून या स्पर्धेमध्ये खेळत असताना कोणालाही इनसिक्युअर फील करण्याची काही गरज नाही, कोणावरही अन्याय नको. ही भावना आयोजकांची आहे आणि त्या दृष्टिकोनातून भूमिका स्पष्ट करत असताना पंचानेही चांगला निर्णय घेतला आणि पंच तिसऱ्या पंचांच्या मदतीसाठी आलेले आहेत. स्पर्धेची 5वी रजनी, 5वी रात्र आणि आजची ही पहाट
फलंदाज बाद। नवीन फलंदाज गणेश तांबोरे असतील। बघा खेचून मारलं होतं आणि इथे रिप्ले मध्ये दाखवलं जातं शतरक्षक अगदी सीमारेषेच्या पुढे जवळजवळ एक पाऊल उभे होते, चांगला झेल टिपला। फलंदाज बाद यावेळेस रक्षात्मक रीतीने खेळून काढला। एक शतरक्षक समोर येतील, झपाट्याने येत आहेत, चेंडूपर्यंत पोहोचत आहेत आणि त्यानंतर गोलंदाजाकडे हा चेंडू सुपूर्द केला जातो। एक धाव आलेली आपण पाहू शकाल, सहा धावा आहेत खरं तर पहाटे, परंतु हवेचा जोर सुद्धा खूप जास्त आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हवेचा जोर हा अत्यंत महत्वाचा असतो। परंतु आता हवा कोणत्या बाजूने वाहते हे अत्यंत महत्वाचं आहे। रिद्धेश पाटील स्विच केलेला आहे, ज्या हवेच्या जोरा संदर्भात आम्ही इथे चर्चा करत होतो त्याच हवेच्या वेगाबरोबर चेंडूला पाठवायचं होतं सीमारेषेपर्यंत। दोन षटक संपली, अत्यंत नाजूक परिस्थिती आहे कारण तीन गडी बाद होणं हे अलीकडच्या काळामध्ये नाजूक मानलं जात नाही, परंतु दोन षटकानंतर 12 चेंडूचा सामना करत असताना सहा धावा धावपळकावर येणं ही मात्र नाजूक परिस्थिती आहे। क्रमांक तीनचं षटक लगेच इथे फेकलं जाईल, पाहायचंय कोणत्या गोलंदाजाकडे इथे ती कामगिरी सोपवली जाते। आजच्या रजनीमध्ये सोनारपाडा संघ अत्यंत चांगले खेळलेले आहेत, फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सोनारपाडा संघाची कामगिरी फार चांगली झालेली आहे। सोनारपाडा संघ वेळेवर लक्ष असू द्या, 13 मिनिटं झालेली आहेत दोन षटकं टाकण्यासाठी। ज्या पद्धतीने तुम्ही गोलंदाजी केले समोरच्या संघाला निश्चितच तुम्ही रोखून ठेवलंय, परंतु शेवटच्या षटकामध्ये कदाचित एक क्षेत्ररक्षक जर आतमध्ये आला त्याचा फायदा कदाचित फलंदाज घेऊ शकतील। क्रमांक तीनचं षटक घेऊन अनिकेत पाटील, अनिकेत पाटील वळतीच ट्रॅकिंग इनला, फलंदाज गणेश तांबोरे डाबेष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे। गणेश तांबोरे देखील अत्यंत स्फोटक विस्फोटक फलंदाज आहेत, डावी एष्टी सोडून जाणारा चेंडू निश्चितच एष्ट्यांच्या मागे आपण पाहू शकाल, थोडे क्रॅम्प्स आलेले आहेत शतरक्षकाला। सहा धावा धावपळकोर आहेत आणि 2.1 षटकांचा खेळ संपलेला आहे, निर्धारित 4 षटकांची ही लढत आहे। यस, हा वाईड काउंट केल्यानंतर 7 धावा धावपळकोर येतील। इथे ही फुलटॉस आहे, बघूया पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट बघणार आहोत। पंचानी यालाही वाईट ठरवलंय, एक अतिरिक्त धाव अजून या धावपळकोर जोडली जाईल। प्रत्येक धाव लाख मोलाची आहे फलंदाजी करणाऱ्या संघाच्या, तशाही धावा तितक्या जास्त आलेल्या नाहीत। तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत, अनिकेत पाटील उजबेष्टीच्या बाहेरून प्रचंड ताकदीचा वापर करत असताना इथे कव्हरच्या डोक्यावरून ड्राईव्ह करायचं होतं। इनसाइड आउटचा संभाव्य धोका टळला आहे असं आपण म्हणूया। फलंदाज सेफ आहेत, एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट झालेली आहे आणि धावपळक पुढे सरकले। एकूण धावा आतापर्यंत जर पाहिल्या तर त्या आहेत 9, 3 गडी बाद झालेले आहेत। तिसऱ्या षटकामध्ये आपण आहोत आणि इथून पुढे चौकार षटकार शोधावे लागतील तर आणि तर धावपळक 25-30 पर्यंत जाऊ शकतं आणि ते जर तिथपर्यंत गेलं तर एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल कारण धाकटी ढहाणू संघाची जी गोलंदाजी आहे आणि ज्या पद्धतीने आजच्या रजनीमध्ये ते खेळलेत त्यावरून एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल। खरं तर फलंदाजी ही सुद्धा ओळख आहे सोनारपाडा संघाची, त्यामुळे चांगला बॅटल असेल। अनिकेत पाटील
यावेळेस पंचांचं बोट आभाळाकडे, आणखी एक फलंदाज बाद। पंच आमच्याकडे वळत आहेत आणि तिसऱ्या पंचांची मागणी केली गेलेली आहे। इथे जर गोलंदाजी करणारा संघ अर्थात सोनारपाड्या संघाच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर नरेशजी ठाकूर यांच्या वतीने तब्बल 21,000 रुपयांचं प्राइस तुमच्यासाठी इथे अनाउंस झालेलं आहे। सन्माननीय नरेशजी ठाकूर यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी तब्बल 21,000 रुपयांचं इथे प्राइस अनाउंस झालेलं आहे। अनिकेत पाटील क्रमांक 3 षटक घेऊन आलेले आहेत। तिसऱ्या पंचांची खरं तर इथे मागणी घेतलेली आणि पंचांनी बाद ठरवले फलंदाजाला। टेन ऑन द बोर्ड विद द लॉस ऑफ 4 विकेट। खंबाळपाड्याचे सन्माननीय जितूजी शेलार साहेब यांच्या वतीने विकेट हॅट्रिक साठी 1,000 रुपयाचं कॅश प्राइज अनाउंस झालंय। नरेशजी ठाकूर साहेब यांच्या वतीने 21,000 रुपयाचं कॅश प्राइज लाखोपाटच्या 3 विकेट साठी अर्थात विकेट हॅट्रिक साठी। नवीन फलंदाज कर्तव्य मर्दे आलेले आहेत। आता कर्तव्य समोर फार मोठं कर्तव्य इथे आहे, ते त्याला पार करता येईल का, पार पाडता येईल का, हे फार अत्यंत गरजेचं आहे। 10 ऑन द बोर्ड अनिकेत पाटील। या बेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे, ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित असतील, एक तर पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न केला जाणार नाही। आमचे ज्ञानेश्वर मामा सुद्धा या पहाटेच्या प्रहरी अजूनही जागे आहेत आणि इथे गस्त त्यांच्या वतीने ठेवली जाते। संपूर्ण स्पर्धेवर त्यांची करडी नजर आहे आणि त्यांच्या करड्या नजरेमधून कोणीही सुटू शकत नाही, अशा पद्धतीचं बारीक निरीक्षण त्यांच्याकडे आहे। ड्राईव्ह केलेला एक क्षेत्ररक्षक आहेत इथे डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये उपस्थित। चेंडू आडून फेकी केली जाईल, इथेही एक धाव आलेली आहे। एकही चौकार अथवा षटकार या इनिंग मध्ये आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि त्याचंच परिपाक म्हणून फक्त आणि फक्त 12 धावा धावपळकर आहेत। डॉट पर्सेंटेज जास्त आहे, त्याचबरोबर विकेट सुद्धा 4 गमावलेले आहेत। इथेही फुल लेंथ आहे, ऑलमोस्ट यॉर्कर होता तो, एंडला चेंडू बॅटच्या आदळतो, एक पूर्ण आहे, दुसरीसाठी निघाले इथे पंचांचं बोट आभाळाकडे। आणि वेळ ज्यावेळेस तुमची कसोटी घेत असतं त्यावेळेस या सगळ्या गोष्टी होतात। आणखी एक फलंदाज धावबादची शिकार ठरतो। पहाटेचा अत्यंत प्रसन्न अशा पद्धतीचा हा प्रहर। नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असलेला आपण पाहू शकाल। 13 धावा धावपळकर आहेत, 5 गडी बाद झालेले आहेत आणि अविनाश धानमेर इथे येत आहेत फलंदाजीसाठी। पडझड फलंदाजांची सुरूच असलेली आपण पाहू शकाल। शेवटचे 6 चेंडू या सत्रातील। समीर पाटील यावेळेस हार्ड हँड ड्राईव्ह आहे, एक तर पूर्ण आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षण इथे झालेला आहे काबू कॉर्नर रिजन मध्ये। एक धाव मिळाली, धावपलक एक ने पुढे गेलं, 14 धाव आहेत। याच सरासरीने डाव जर पुढे गेला तर 17 धावा धावपलकावर लागू शकतात।
सिद्दीक भावे सर आपणास विनंती आपण समालोचन कक्षाच्या समोर या, तुम्ही ज्या गोष्टीच्या शोधामध्ये फिरताय ती गोष्ट ओमकार शेटे सरांनी घेऊन इथे उपलब्ध केलेली आहे, त्यामुळे या इतरत्र कुठे जाऊ नका, आपकी खोज यहां पूरी हो जाएगी। समीर यावे सा फटका चांगला आहे आणि पाहता पाहता चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे, अत्यंत गरजेचा फटका इथे खरं तर या फलंदाजाच्या बॅट मधून आला। वीस धावा धावफलकोर जोडल्या आणि पाच गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत। पाहायचंय असेच अजून एक दोन फटके जर या धावफलकोर जोडले गेले तर मात्र या सामन्यामध्ये सुद्धा रंगत निर्माण होऊ शकते, कारण चांगली गोलंदाजी आहे धाकटी डहाणू संघाकडे। चेंडूची उपलब्धता करून द्या, का थांबलोत आपण? यस वीस धावा धावपलकावर आणि पाच गडी बाद झालेले आहेत। या चार चेंडूंमध्ये जर दोन षटकार तुम्ही मारले ना तर धावफलक अत्यंत वेगाने पुढे जाऊ शकेल। समीर पाटील क्रमांक चारचं षटक घेऊन आलेले आहेत। चला फलंदाज अधिकचा वेळ खर्च करू नका, समीर पाटील गोलंदाजासाठी पुन्हा एकदा येतील। या चार चेंडूंमध्ये जर दोन षटकार आले तर स्कोर अत्यंत चांगला असू शकतो, क्षेत्ररक्षणाची रचना बदलली गेली। चला गोलंदाजी करणारा संघ थोडे स्पीड अप द्या। उजव्या एष्टीच्या बाहेर चेंडू, इथे वाईड यॉर्करचा शोध घेतलाय आणि तोही योग्य रीतीने अचूकतेने, चांगली गोलंदाजी समीर पाटीलची मैदानाच्या आतमध्ये। या अगोदरचा जो षटकार आला होता त्याला चांगलं प्रत्युत्तर इथे दिलं गेलेलं आहे। दोन्ही फलंदाज एकत्र येत आहेत आणि यस इथे पाहायचं आहे यानंतरचा चेंडू घेऊन समीर याबेसा फटका तितका चांगला नाहीये, कारण क्षेत्ररक्षक शोधलाय, अत्यंत चांगला झेल इथे टिपला गेला, सुरेख झेल आणि फलंदाज अविनाश इथे बाद झालेले आहेत। अविनाशने एक षटकार जो लगावलेला आहे या धावपलकावर त्याचा थोडाफार चांगला परिणाम आपण बघू शकता। धावपलक जे पूर्ण अशक्त वाटत होतं ते थोडं बलवान झालेलं आहे। अजूनही दोन चेंडू येणं शेष आहेत, दोन चेंडूंमधून एखादा षटकार एखादा चौकार इथे गरजेचा आहे। वीस धावा धावपलकावर आहेत, सहा गडी बाद झालेले आहेत। एखादा चौकार एखादा षटकार, पंचवीस सव्वीस धावा किंवा अठ्ठावीस एकोणतीस धावा, बॅटल तर चांगला असेल, कारण चांगली गोलंदाजी धाकटी डहाणू संघाकडे आहे। प्रीतम बारी त्यांचा पूर्ण अनुभव इथे ओतील, त्याचबरोबर करण आंबिरे यांची गोलंदाजी पाहणं सुद्धा अत्यंत चांगलं असणार आहे। समीर पाटील स्टॅकिंग एंडला फलंदाज हार्दिक तांडेल, गोलंदाज चांगले आहेत, फलंदाजी कशी करतील? इथे खेचून मारण्याचा प्रयत्न होता, एक धाव पूर्ण आहे, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल। क्षेत्ररक्षण किती चांगलं आहे शब्दात या गोष्टीचं वर्णन आपण करू शकत नाही। पंच पुन्हा एकदा वळले, तिसऱ्या पंचाना विनंती असेल तुम्ही ती खुर्ची सोडू नका।
20 धावा आहेत धावपळकावरी, ते दुसरी धाव पूर्ण झालेली आहे की नाही हे चेक केलं जाईल पंचांच्या वतीने। आजची ही पाचवी रजनी, पाच वाजत आलेले आहेत म्हणजे ही पाचवी पहाट असं आपण म्हणूया। सन्माननीय नंदूजी पाटील उद्योजक हायवे दिवे यांच्या वतीने या स्पर्धेला आणि गणेश दादा केणी यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत। धन्यवाद नंदू पाटील, फलंदाज बाद। आणि दिल्लीवरून विशेषतः या संपूर्ण स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत। नंदूजी पाटील साहेब, तुमचं आयोजक सन्माननीय गणेश दादा केणी यांच्या वतीने आम्ही धन्यवाद व्यक्त करतो। पाच वाजत आलेले आहेत आणि अनेक सारे प्रेक्षक अजूनही या क्रीडानगरीमध्ये उपस्थित आहेत, तुमचंही धन्यवाद। आणि रात्रीच्या झोपेतून पहाटे पहाटे जे उठले असतील कामानिमित्ताने किंवा नोकरी धंद्यावर जाण्यासाठी, ते कदाचित आश्चर्यचकित होऊ शकतात की अजूनही हा सामना सुरू आहे। प्रसन्नतेची प्रभा सदोदित, उजळो वदनावरी झळको वदनावरी, सोहम घोषची घुमत राहावा माणूस गाभारी। प्रसन्न अशी सका आणि त्याचबरोबर तिला अधिक प्रसन्न करत असणारा हा थंड गार वारा, मौसम हे सोहाना, अशा पद्धतीने आमचे भावे सर नेहमी म्हणत असतात। शेवटचा चेंडू इथे यावेळेस लॉफ्ट केलेला आहे, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे, क्षेत्ररक्षक शोधला, फटका चांगला होता। आणि याचबरोबर पहिलं सत्र इकडे कंप्लीट झालेले आहे जिकडे गोलंदाजांची कमाल आपण पाहिलेली आहे आणि धावफलक स्थिर राहिलेलं आहे, ते म्हणजेच 21 वर 22 धावांचं लक्ष आहे, परंतु क्रिकेट अनिश्चिततेने भरलेलं आहे। पाहायचं आहे हे दुसरं सत्र कशा पद्धतीने सजलं जाईल, या ऐकूया या दुसऱ्या सत्रामध्ये आवाज ठाण्याचा भिवंडीचा एक्सपिरियन्स कॉमेंटेटर सिद्दीक भाबे सर यांच्या आवाजातून हे सत्र दुसरं। धन्यवाद सुनील छिलके, स्वागत है आप सभी का। और कह सकते हैं हम गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। 22 का लक्ष्य रखा है यहाँ पे गावदेवी आर एम 11
सोनारपाड़ा के सामने विहान इंटरप्राइज धाकती धानू ने। अगर हम बल्लेबाजी को देखें तो कोई भी बल्लेबाज नहीं चल पाया। मयूर मर्दे शून्य पे, प्रीतम बारी शून्य पे। जब दो बड़े विकेट शून्य पे गिर जाएंगे तो नतीजा यही आएगा। कल जो ग्रामीण रेगुलर क्रिकेट है वो 12 बजे से शुरू होगा। ये देखिए 12 बजे से रेगुलर क्रिकेट की शुरुआत सरोली बनाम आई देवी वडूनगर, शिलके बरदस पोगांव की परीक्षा रहेंगी। 1 बजे भावाले बी के सामने एक वीड़ा मनकोली को टकराना होगा पहले मैच की विजेता टीम से। जॉली कामतगर की सवारी आएंगी क्रिश 11 पेट के सामने, और अष्टविनायक ठाकुर पाड़ा और एम एस जाई के बीच मैच रहेगा। एस जी इंटरप्राइजेस वडूनगर जो चौथा मैच है जॉली और क्रिश का, उससे टकराएंगी। फसुभाई 11 सावले, मेरे ख्याल से किरण पवार वाली टीम है, वो टकराएंगी तीसरे मैच की विजेता जो एक बेड़ा मानकोली और पहले मैच की विजेता के बीच होगा। उसके बाद बाकी जो मैचेस है उनके ड्रॉ होंगे, और क्योंकि परसों इस टूर्नामेंट का सुपर डे है तो हम चाहेंगे कि सुपर डे में मैचेस कम रहे। खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए केवल 22 का लक्ष्य रखा है। आज हमारे तमाम अंपायरिंग पैनल, जेपी पैनल का भी विशेष धन्यवाद, बहुत बढ़िया रोल अदा किया। साथी कमेंटेटर आज बहुत छाए रहे, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर, सुनील शिलके दिन ब दिन बहुत ज़बरदस्त कमेंट्री कर रहे हैं। नॉलेज कमेंट्री में झलकता है, और जब कमेंट्री टेक्निकल होती है तो उसके सुनने का मजा ही कुछ और होता है। ओमकार शेट्टी की बात ही अलग है। बीबी शंक ठाकुर जी सोनारपाड़ा के, आपका हार्दिक स्वागत है। बिल्कुल फ्रेश लग रहे हैं क्योंकि सोनारपाड़ा टीम ने पहली इनिंग में तो आधा काम किया है, अब दूसरी इनिंग में क्या होता है ये देखते हैं। गेंदबाजी के लिए प्रीतम बारी, सामना करेंगे दत्ता ठाकुर, योगेश पाटिल नॉन स्ट्राइक पर। शॉर्ट टर्नमेंट डिपीश गली कवर पॉइंट और मिड ऑफ मिड ऑन घेरे में। प्रीतम की गेंद अपर कट किया है, गेंद पॉइंट बाउंड्री की तरफ जा रही है, दो खिलाड़ी पीछा कर रहे हैं। रिले फील्डिंग होती हुई इस बीच बैट्समैन ने दो रन बनाए, दो रन से खाता खुला, जगह दी थी वहां पे दत्ता ठाकुर को। हालांकि पूरी तरह तो बल्ले पे गेंद नहीं आई, लेकिन दो रन से खाता खुला, दो रन से खाता खुलता हुआ यहां पर गावदेवी आर एम 11 सोनारपाड़ा का, दो रन बिना किसी विकेट के। कभी कभी लो स्कोरिंग मुकाबले भी बड़े इंटरेस्टिंग होते हैं। ओ बढ़िया गेंद जड़ में थी, लेकिन बहुत खूबसूरत पुश, बिल्कुल बैकलिप को नीचा किया था। यॉर्कर लेन की गेंद, अच्छी गेंद की थी प्रीतम बारी ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन बिना किसी विकेट के। अभी भी हम देख रहे हैं कि बहुत पॉजिटिव लग रही है, हालांकि छोटा टोटल रखा है वियान इंटरप्राइजेस धाकती धानू ने। स्कोरिंग बहुत लाजवाब की है हमारे स्कोरर, चाहे फिर हमारे ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड़ हो, चाहे फिर टीवी मॉनिटर के कडू सर हो, नरेश कडू। इस मरतबा निकाल दिया है बहुत ही खूबसूरती के साथ, ऑफिस से फ्लिक किया 4 रन।
सात पे पहुंचा स्कोर, बहुत दिलकश स्ट्रोक। इस तरह के शॉट अंतरराष्ट्रीय क्रिकेट में तनय जयसूर्या के। बिना किसी विकेट के सेवन विदाउट लॉस। इस मरतबा ड्राइव किया लेकिन शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम, एक रन आता हुआ स्कोर में, आठ रन बिना किसी विकेट के, एट विदाउट लॉस। प्रीतम बारी अगर नहीं चले तो ये संकेत है कि विहान इंटरप्राइजेस धाकती धानु के लिए डगर आसान नहीं। ओ अच्छी गेंद, पीछे रखा था थोड़ा गेंद को, स्लॉग करना चाहते थे, पूरी तरह से चूके। अभी भी देखिए टेलीकास्ट, कटर थी जीटीसी का, क्यों कहा जाता है इन्हें बिग बॉस। सुबह के 5:10 हुए हैं, टेलीकास्ट का स्टैंडर्ड वही है। प्रीतम की गेंद, फ्लिक करने की कोशिश, आउट LBW। क्रॉस बैटेड खेलना चाहते थे, रिव्यू LBW के लिए अंपायर ये बताए कि किस चीज के लिए। ऑनफील्ड अंपायर LBW के लिए रिव्यू लिया है। फ्लिक खेलना चाहते थे बैट्समैन, और ये आता हुआ डिसीजन, बैट्समैन आउट। आठ रन एक विकेट, 30 गिनती और पिछले पांव पे चले गए थे बैट्समैन। आइए देखते हैं, क्रीज के कोने से किया था, अच्छा निर्णय, बिल्कुल विकेटों के सामने, बढ़िया निर्णय अंपायर का। आठ रन एक विकेट, बचे हुए तीन ओवर में 14 रन चाहिए गावदेवी RM11 सोनारपाड़ा को। उनका उत्साह बढ़ाने इस वक्त VIP मंच पे हैं विभीषण ठाकुर जी, फिर से हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। देखिए क्रिकेट का जुनून जो है ये दीवानगी, खास तौर से भिवंडी तालुका, वैसे भी क्रिकेट का नगरी कहा जाता है। पिछले दो तीन सालों से खास तौर से लेट कबीर निर्मल ट्रॉफी से ही चलन शुरू हुआ, बाहर की टीमें आई आउट ऑफ भिवंडी तालुका और उन्होंने अपना क्रिकेट दिखाना शुरू किया। उसका प्लस पॉइंट ये हुआ कि भिवंडी की टीमों में भी निखार आ गया। आप उसका उदाहरण घोड़सई भी से ले सकते हैं, सिर्फ घोड़सई भी नहीं टेम्बोली भी बड़ा नाम है। 18 गेंदों में 14 रन चाहिए, 18 balls 14 runs। गेंदबाजी के लिए बुलाया गया गेंदबाज करण अंबीरे को, करण अंबीरे। इस मरतबा हल्के हाथों से केवल पुश किया, एक रन बना, दूसरे की दौड़ लगा चुके हैं। स्मार्ट क्रिकेट, दिमाग की बत्ती जलाकर खेला हुआ पुश, दो रन से स्कोर 10 पे पहुंचा, एक विकेट। करण अंबीरे को देखकर परजोत अंबीरे की याद ताज़ा होती है, ओपन क्रिकेट का बड़ा नाम है। अब 17 गेंदों में 12 रन चाहिए, 17 balls and 12 runs। मौसम इतना सुहाना है मानो हम महाबलेश्वर में हो। खींच के मारा है, पीछे खिलाड़ी हैं,
कंट्रोल पुल शॉट, एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है। 16 गेंदे 11 रन। कभी कभी ज्यादा सावधानी भी खतरे से खाली नहीं होती है। करण अंबीरे, 4 खिलाड़ी सर्कल में है। देखना है कि प्रीतम बारी ने अंपायर से कुछ चर्चा की है। थोड़ी साज बड़ी फील्डिंग लगाई है प्रीतम बारी ने। ये चाहते हैं कि अगर रन रुकेंगे तो विकेटें आएंगी। डॉट गेंद भी ऐसे समय में विकेट लेने के बराबर है। फुल टॉस गेंद इनफील्ड पे से खेला, डीप कवर में खिलाड़ी, एक रन आता हुआ। एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 12 रन एक विकेट। बहुत अच्छा कलर कॉम्बिनेशन नरेश कडू ने दिया है। इलेक्ट्रॉनिक स्कोरिंग कर रहे हैं, मॉनिटरिंग। कलर कॉम्बिनेशन बहुत जबरदस्त, व्हाइट रेड एंड ब्लू। खींच के मारा है गेंद मिड विकेट के ऊपर, 6 रन। क्या गजब का शॉट है, हल्की सी पीछे रखी हुई गेंद थी। और ये देखिए ऑफ स्टंप के बाहर से पुल, पावरफुल, वंडरफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल, 6 रन। आज सोनार पारा का क्रिकेट किसी सोने से कम नहीं। जबरदस्त शॉट, जान निकाल दी है इस शॉट ने बियान इंटरप्राइजेस धाकती दानू की। निकाल दिया गेंद को, गेंद थर्डमैन बाउंड्री के बाहर। और इस मैच को बहुत ही डैशिंग अंदाज में जीता है गौदेवी आरएम 11 सोनार पारा ने। लेट कट किया था और बहुत ही खुश हैं। विभीषण ठाकुर जी आपको भी अभिनंदन, आपकी टीम ने कमाल का परफॉर्मेंस किया है। पूरी सोनार पारा टीम को अभिनंदन, हार्ड लक प्रीतम बाड़ी एंड ऑल टीम। आइए इस मैच के मैन ऑफ द मैच खिलाड़ी की तरफ हम आपको लिए चलते हैं। खिलाड़ी का नाम है बाहुबली अब सोनार पारा।